नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। फुलंब्री येथील रोहयो अंतर्गत गाय गोठे वैयक्तिक सिंचन विहीर वृक्ष योजने तात्काळ मंजुरी देण्याबाबत पंचायत समिती येथे प्रहार संघटनेचे निवेदन। फुलंब्री तालुक्यातील शेतकरी मागील 5 ते 6 वर्षापासून कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ याचा सामना करत आहेत, त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच रोजगार हमी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या योजनेपैकी गाय गोठा वैयक्तिक सिंचन विहीर व वृक्ष लागवड या योजनेच्या आपल्या विभागांमध्ये असंख्य नागरिकांनी फाईल भरून दिल्या आहेत, तरी त्या कार्यालयात कार्यालता पडून आहेत। तरी या शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांना त्यांच्या फाईल मंजूर करून द्यावे, नसता पंचायत समिती फुलंब्री समोर 18 जानेवारी 2022 रोजी प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल। आज फुलंब्री येथील सहायक गट विकास अधिकारी ज्योती राठोड यांना प्रहार तर्फे निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित प्रहारचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, प्रहार उपजिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड, युवा तालुकाध्यक्ष राहुल काकडे, प्रहार अपंग संघटना तालुकाध्यक्ष अमोल कोलते, रामू खाकरे, गणेश सुरभये, भूषण पवार, रावसाहेब खिल्लारे आद्य प्रहार संघटना कार्यकर्ते उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।